पक्षात डावललं जात असल्याच्या कारणावरून नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्या सूर्यकांता पाटील यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडलं. पैसा आणि सत्ता यामध्ये व्यस्त असणाऱ्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. शिवाय यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं देखील त्यांनी आरोप केला. येत्या 4 दिवसात तुम्हाला पुढची दिशा काय असणार हे मी जरूर सांगेन असं म्हणत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साहेब, मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या सह सर्व पदांचा आज राजीनामा देत आहे. आजवर केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. सूर्यकांता पाटील.